नमस्कार, श्रीराज रेसिपी अँड ब्लॉग्समध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण मिठाईचा एक नवीन प्रकार करणार आहोत, तो कसा चला तर मग बघूया। तर ही मिठाई बनवताना आपण साखरेचाही वापर करू शकतो, पण मी बिना साखरेची बनवलेली आहे। साखरेचा वापर करताना साखर थोडीशी मिक्सरमध्ये बारीक करून पिठी साखर बनवून मग टाकायची आहे, तुम्हाला जर टाकायची असेल तर। त्यासाठी मी इथे दोन पाच पाचवाले पार्ले जीचे पॅकेट घेतलेले आहेत, दोन चमचा कोको पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा तूप घेतलेला आहे। तर इकडे ही वाटी घेतलेली मी मापाला, ही दीड वाटी हा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि एक वाटी दूध पावडर घेतलेली आहे आणि थोडी वेलची बारीक करून घेतलेली आहे आणि दोघं साहित्यांना भिजवण्यासाठी दूध घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पार्ले जीचे बिस्किट टाकून बारीक करून घ्यायचे आहे। हे बघा, अशा पद्धतीने छान बारीक पावडर करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक मोठी वाटी घ्यायची आणि त्यामध्ये आपण जो बिस्किट बारीक केले ती बिस्किटची पावडर टाकायची आहे, कोको पावडर टाकायची आहे। कोको पावडर तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाही टाकले तरी चालते, पण मी रंग येण्यासाठी कोको पावडर टाकलेली आहे आणि तूप टाकायचं आहे, कारण पार्लेजीमध्ये तेलकटपणा कमी असतो म्हणून तूप वापरायचं आहे थोडंसं। आणि हे आता छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यावर आता त्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून भिजवून घ्यायचं आहे छान। दूध हळूहळू अंदाजाने टाकायचं, चपातीचं पीठ भिजवतो त्या पद्धतीनेच भिजवायचं आहे। हे बघा, छान भिजवून तयार आहे। हे आता आपण साईडला ठेवू, त्यानंतर दुसरी वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकायचा। खोबऱ्याचा किस जर जाड असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये एक चक्कर फिरवून घेऊ शकता, छान बारीक होतं। आणि नंतर त्यामध्ये दूध पावडर टाकू आपण। दूध पावडर ही कुठल्याही किराणा दुकानात आपल्याला सहज भेटते आणि त्यानंतर फ्लेवरसाठी एक ते दोन वेलची मी बारीक करून टाकलेले आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं, दूध टाकून हळूहळू छान भिजवून घ्यायचं आहे। हेही मिश्रण भिजवून तयार आहे। त्यानंतर मी एक कागद घेतलेला आहे प्लॅस्टिकचा आणि त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण जो बिस्किटचा गोळा बनवलेला आहे भिजवून तो छान गोल करून घ्यायचा, नंतर पोळपाटवर ठेवायचा आहे। तडे गेले तरी काही घाबरायचं नाही, कारण आपल्याला ते नंतर कटच करायचं आहे आणि परत वरून दुसरा कागद ठेवायचा आहे आणि छान अलगद हाताने लाटून घ्यायचा आहे। आता हे बघा, लाटून छान तयार आहे। थोडं जाडसरच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे कोणताही कटर असेल त्याच्याने छान शेपमध्ये कापून घ्यायचं आहे। कोणताही शेप तुम्ही वापरू शकता कट करण्यासाठी। अशा पद्धतीने छान कट करून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे कटर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने वाटीचाही उपयोग करू शकता कट करण्यासाठी। आता मी हे छान कट करून घेते, सगळे मिश्रण आहे ते काढून घेऊ। बघा, तडे गेले तरी काही हरकत नाही, आपल्याला ते कापायचेच होते म्हणून काही घाबरायचं नाही। आणि आता तशाच पद्धतीने आपण जो दुसरा गोळा भिजवला ते लाटून घ्यायचं आहे छान। याच्यात खोबऱ्याचा किस असल्यामुळे थोडे तडे जातात, पण टेन्शन घ्यायचं नाही। कट करून घ्यायचं आहे। हे बघा किती छान आकार येतोय, अगदी छान दिसतोय।
तर मी अशा पद्धतीने सर्व आता कट करून घेते। हे बघा अशा पद्धतीने दोनही मिश्रणाचे मी छान लाटून काप करून घेतलेले आहेत डिझाईन मध्ये। तर आपण ते आता सेट करू। हे बघा अशा पद्धतीने एक या रंगाचा घ्यायचा आणि दुसरा व्हाईट रंगाचा। अगदी साधी आणि सिंपल अशी रेसिपी आहे, तुम्ही बघू शकता किती छान रंग दिसतोय। हे बघा छान सेट करून घेते। तर तुम्ही ही मिठाई जरूर ट्राय करा आणि सुट्ट्यांमध्ये आपल्या मुलांना खाऊ घाला। मुलांना सुट्टीत बोरही होणार नाही आणि छान त्यांना काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखंही वाटेल। तर अशा प्रकारे आपली मिठाई तयार आहे। खूप छान टेस्ट लागते आणि अगदी कमी साहित्यात आहे आणि जे साहित्य आहे ते आपल्याला किराणा दुकानात कुठेही मिळतं। चला तर मग तुम्ही अशा पद्धतीने मिठाई जरूर ट्राय करा। तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे। आणि जर तुमच्याकडे कोको पावडर नसेल तर तुम्ही कॅडबरीही टाकू शकता, त्यामुळेही रंग छान येतो। आणि नाही टाकलं तरी चालतं, तरीही छान येते ही मिठाई। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर मग, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।